नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील NDA स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. NDA स्टुडिओमध्ये काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत ते दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कला दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. चित्रपट सृष्टीत प्रवेश करण्याआधी नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर JJ कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले. 1987 सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर हम दिल ते चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी देसाईंच्या पार्थिवाचे JJ रुग्णालयात विच्छेदन करून ते शवागारात ठेवण्यात येणार आहे. देसाई यांच्या आत्महत्येचे वृत्त धक्कादायक असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात 2-3 वर्षे पूर्णवेळ स्त्री रोगतज्ज्ञ नसल्यामुळे महिलांची गैरसोय होते. त्यामुळे पूर्णवेळ स्त्री रोगतज्ज्ञाची नेमणूक करावी, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी दक्षिण रायगड युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. या रुग्णालयात राष्ट्रीय सेवा मिशन अंतर्गत कंत्राटी तत्वावर स्त्री रोगतज्ज्ञ डॉ श्रुती निकम काम करत आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एका स्त्रीरोग तज्ज्ञावर भार पडत आहे. रुग्णालयात नवजात बालकांसाठी नवजात अतिदक्षता विभाग असूनही बालरोग तज्ज्ञ नसल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असूनही तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्याचा रुग्णांना फायदा होत नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन, भूलतज्ञ, भीषक या पदांसह रेडिओलॉजिस्ट पदावर तत्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे खोपोली शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावरही खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शास्त्रीनगर मुख्य रस्ता, विणानगरमधील अंतर्गत रस्ते, लवजी, चिंचवली, शेडवली DP रस्त्यासह अन्य रस्त्यांवर देखील खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी भरत असल्याने दुचाकी चालकांना अंदाज येत नसून खड्ड्यात गाड्या आपटून विचित्र स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेकडून तातडीने खड्डे भरण्यात यावेत यासाठी पालिका प्रशासनास लेखी निवेदने देण्यात आली आहेत. याबाबत मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील यांनी 15 दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, पावसाचा जोर कमी होताच पालिकेकडून खड्डे भरण्यात येणार आहेत अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचा अनुभव मिळावा यासाठी खालापूर तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शेतावर जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतला. शेतकरी हरिभाऊ गडगे यांच्या शेतात 1 ते 7 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात लागवड केली. यावेळी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भात शेतीची लागवड करताना मिळालेला आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी सांगितले की शाळा आणि परिसर यांची योग्य सांगड घातल्यास शिकणे सोपे होते, तसेच शिकणे जगण्याशी जोडले जाते. त्यामुळे मुलांना शिकण्यात कोडी निर्माण होते. म्हणून विद्यार्थ्यांसाठी 1 दिवस भात लागवड हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात मुख्याध्यापक सुभाष राठोड, वैजनाथ जाधव, करुणा ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, शालेय कर्मचारी, माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोगद्यात भला मोठा कंटेनर उलटल्याने मुंबई मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर खंडाळा बोगद्यामध्ये उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक कोंडी झाली असून मदत यंत्रणेची धावाधाव पाहावयास मिळाली.
या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर खोळंबली. दरम्यान लहान वाहने जुन्या महामार्गावरून खंडाळा ते अमृतांजन ब्रिज अशी वळवण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल होत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर मार्गाच्या बाजूला घेऊन एका तासात वाहतूक पूर्ववत करण्यात आली. आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. या कार्डवरती रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचाराची माहिती साठवली जाणार आहे. माहिती डिजिटल स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचाराची माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज लागणार नाही. आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार याची संपूर्ण माहिती असेल. मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. सुकापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दानपेटीतून रोख रक्कम आणि चिंचवाडा येथील काळभैरव मंदिरातून मुद्देमाल चोरणाऱ्या दोन आरोपींना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या 5 तासांच्या आत चोरट्यांना अटक करण्याची कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून खांदेश्वर पोलिसांनी मंदिरात चोरी केलेला मुद्देमाल तसेच 3 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. चिंचवाडा येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी मंदिरातील CCTV सायरन वाजल्याने 2 चोरट्यांनी तेथून पळ काढला होता. त्यानंतर सुकापूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी लंपास केले होते. या दोन्ही मंदिरातील चोरीची घटना CCTV कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CCTV फुटेजच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आरोपी आकाश गाडे आणि गोल्या उर्फ संतोष चव्हाण यांना पंचशील नगर येथे सापळा कारवाई करून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कामोटे शहरातील शिवसेना महिला आघाडी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोटे शहरातील शिवसेना महिला आघाडीतील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये कामोटे शहर महिला आघाडी प्रमुख म्हणून नंदाताई लक्ष्मण कथार, उपशहर प्रमुख संगीत संपत धावरे, उपशहर संघटिका सारिका रणजित देका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी कामोटे शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्यासह महिला सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खारघर वसाहतीमधील एका महिलेला ऑनलाईनने डॉक्टरांना तपासणी अहवालाचा सल्ला विचारणे महागात पडले असून तब्बल 1 लाख रुपयांची फसवणूक या पीडितेची झाली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. 45 वर्षीय शिक्षिकेने स्वतःची तपासणी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. हा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांना दाखवून त्यावर सल्ला घेण्यासाठी गुगलवर डॉक्टरांचा शोध सुरू केला. परंतु पीडितेला काही वेळाने एका अनोखी मोबाईल क्रमांकावरून डॉक्टर शोध घेत आहे का, 5 रुपयांमध्ये सल्ला मिळू शकतो असे सांगून भामट्याने दुसऱ्या मोबाईलवरून पीडितेच्या मोबाईलवर लिंक पाठवली. पीडितेने लिंकमध्ये त्यांच्या बँकेचा तपशील नोंद केल्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यातून 99,999 रुपये भामट्याने चोरल्याचे समोर आले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते पडघापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्यात अवजड वाहतुकीमुळे भर पडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. या कोंडीबाबत नागरिकांमधून संताप होऊ लागल्यानंतर ठाणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार अवजड वाहतुकीला ठाण्यात दिवसा म्हणजेच 5 ते 11 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. 11 ते 5 या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गाबरोबर ठाणे भिवंडी कल्याण शहरात होणारी कोंडी कमी होणार आहे.
महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या शिदोरी या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अमरावती पोलिसांनी नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी दोन पुस्तकातून काही मजकूर त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वाचून दाखवला. ही दोन्ही पुस्तके काँग्रेस नेत्यांनी लिहिली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच कोणत्याही महापुरुषांचा अपमान हे सरकार सहन करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी करण्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. यांचे नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसे आले याचा मी पुरावा मागू का, असा पुरावा मागता येतो का, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी करत चव्हाणांना सुनावले. रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने 28 गावांमधील 4,584 हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी 134 हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. 1,043 प्रकल्पग्रस्तांना 102.92 हेक्टर जागेचे वाटप करण्यात आले असून 12.5% योजनेअंतर्गत 575 प्रकल्पग्रस्तांना 32.42 हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% योजनेअंतर्गत भूखंड वाटपाची कार्यवाही येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड आणि पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबवण्यासाठी 1,032 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे. रायगड जिल्ह्यातील 355 गावांना पावसाळ्यात पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की रायगड जिल्ह्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डोंगरमाथ्यावर तसेच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 103 गावांना दरडीपासून धोका लक्षात घेता यामधील 9 अतिधोकादायक, 11 मध्यम स्वरूप धोकादायक आणि 83 कमी धोकादायक अशी गावे आहेत. यामधील दरड आणि पूरप्रवण गाव ठिकाणी आपत्कालीन बाब उद्भवल्यास तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा, समाज मंदिरे इत्यादी ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघाताबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात तर 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातांच्या 60% प्रकरणांमध्ये 18 ते 34 वयोगटातील लोकांना आपला जीव गमवावा लागतो. मंत्री गडकरी यांनी पुढे सांगितले की अपघात डोंगराळ भागात पूर्वी क्रॅश बॅरियर्स लोखंडाचे असायचे, आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात 1 गोल प्लास्टिकचे उपकरण काँक्रीटमध्ये एम्बलेट केले जाते, त्यामुळे ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही तर पडण्याऐवजी मागे येतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. आम्ही काही ठिकाणी याचे प्रयोग केले असून असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती दिली आहे.